मुंबई मधली दृश्य पाहूयात। मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीची मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळीच सुरुवात झालेली आहे आणि इथे सुद्धा अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि जशी जशी ही मिरवणूक पुढे जाते तशी तशी ही गर्दी वाढतच असल्याचं देखील दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे। आणि ही आपण माणाच्या गणपतींची पुण्यातील माणाच्या गणपतींची दृश्य बघत आहोत। हे माणाच्या गणपतींच्या मिरवणुकीला देखील सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि या मिरवणूक सध्या पुढे मार्गस्थ होत आहेत। वेगवेगळे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले, कुठे राम लक्ष्मण जानकीचा तर कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा हा साकार करण्यात आला। हे लालबागच्या राजाची दृश्य आहेत, लालबागचा राजाची मिरवणूक, माफ करा, मुंबईचा राजाचे दृश्य। मुंबईचा राजा देखील हळूहळू पुढे मार्गस्थ होताना दिसतोय। लालबाग परळ या भागामधून मुंबईच्या राजाची मिरवणूक पुढे पुढे सरकत आहे आणि त्याआधी लालबाग आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो की लालबागच्या राजावर फुगे देखील सोडले जात आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली, फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि आता फुगे देखील सोडण्यात येत आहेत लालबागच्या राजावर। माळांना लालबागच्या राजाला माळा देखील या ठिकाणी घालण्यात येत आहे। प्रत्येक भाविक आपल्या पद्धतीने आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो। काही ठिकाणी हार घातले गेलेले आहेत, फुलांचे हार, पैशांचे हार घातले गेलेले आहेत, पुष्पवृष्टी झालेली आहे, गुलालाची उधळण झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये फुग्यांची सुद्धा वृष्टी या आपल्या लाडक्या बाप्पावरती होणार आहे। ती थेट दृश्य आता आपण पाहतोय। फुग्यांचा वर्षाव या लालबागच्या राजाच्या मूर्तीवरती झालेला आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येकाची मानवंदना, प्रत्येकाचं अभिवादन स्वीकारत ही विसर्जन मिरवणूक पुढे पुढे जाणार आहे, मार्गस्थ होणार आहे। मुंबईमधला गणेश विसर्जन सोहळा आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती पाहताय आणि ही दृश्य आपण पाहत आहोत। फुग्यांचा वर्षाव करून लालबागच्या राजाचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलंय, त्यांना आवाहन करण्यात आलंय आणि तशी ही मिरवणूक पुढे चालली आहे। फुलांचा वर्षाव देखील याआधी करण्यात आला, गुलालाची उधळण करण्यात आली आणि आता फुग्यांचा वर्षाव देखील या ठिकाणी लालबागच्या राजावर करण्यात आलाय। वेगवेगळ्या प्रकारे लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात येत आहे आणि उत्साह नागरिकांमध्ये दिसून येतो। बरोबर 12 वाजता लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला खरं तर सुरुवात करण्यात आलेली होती। सभा मंडपामधून हळूहळू विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी लालबागच्या राजाची मूर्ती पुढे आणण्यात आली आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर श्रॉफ चौकामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी झाली, गुलालाची उधळण झाली आणि त्यानंतर हळूहळू ही मूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मार्गस्थ होताना आता फुग्यांचाही वर्षाव या आपल्या लाडक्या बाप्पावरती करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारे अभिवादन लालबागच्या राजाला करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे, ढोल पथक या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळेच एक वेगळं आकर्षण या मिरवणुकींना प्राप्त झालेलं आहे। ते दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। ढोल पथक, डॉल्बी DJ अशा वेगवेगळ्या प्रकारे लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात येते आणि ही मिरवणूक अधिक आकर्षक बनवण्यात येते आहे। तर मुंबईचा राजाचं देखील मिरवणूक सकाळपासूनच सुरू झालेली आहे आणि मिरवणूक पुढे मार्गस्थ होती आहे। मुंबईतल्या सगळ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। लालबागच्या विसर्जन मिरवणुकीला, राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे तर मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला त्या आधीच सुरुवात झालेली आहे। हळूहळू विसर्जन मिरवणूक पुढे जाते आहे। लालबागवरून गरमखडा जंक्शन उजवे वळण घेऊन नॉर्थ बॉन्ड डॉक्टर B.A. रोडनं भारतमाता जंक्शन इथून पुन्हा उजवं वळण घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडनं अशा पद्धतीनं लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकणार आहे। आणि आपण आत्ता मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीचीही दृश्य आपण पाहतो। लाडक्या बाप्पाला, गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर ये सांगण्यासाठी अलोट गर्दी आपल्याला रस्त्यांवरती पाहायला मिळते। सकाळपासून या मिरवणुकांना खरं तर सुरुवात झाली आहे आणि उत्साह मात्र तोच आहे आणि उद्या सकाळपर्यंत या मिरवणुका चालतील, मात्र तरीही गर्दी तेवढीच राहील, उत्साह देखील तेवढाच राहील आणि हेच एक वेगळं वैशिष्ट्य गणेशोत्सवाचं आहे। मोठ्या प्रमाणात उत्साह असतो, 10 दिवस न थकता या हा उत्सव सुरू असतो आणि भाविक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। पुण्यामध्ये ज्या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रसिद्ध आहेत, मानाचे गणपती प्रसिद्ध आहेत, तसेच मुंबईमध्ये सुद्धा अनेक गणपती आहेत जे प्रसिद्ध आहेत आणि ज्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक, लाखो भाविक खरं तर या ठिकाणी येत असतात। गिरगावमधला केशवजी नाईक चाळ इथला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्यासोबतच चिंतामणी, चिंचपोखरीचा चिंतामणी हे गणेशोत्सव मंडळ सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे। गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा
याच्या दर्शनासाठी सुद्धा लाखो भाविक येत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी भाविक येत असतात. राजकीय व्यक्ती व्यावसायिक सुद्धा येत असतात. लालबागमध्येच तेजुकाळा गणपती सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. किंग सर्कल इथे GSB गणपती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या गणेशोत्सवाला इथल्या गणपतीला प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि परळचा राजा म्हणून नरेक पार्कचा गणेशोत्सव मंडळसुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे. या सातही गणेशोत्सव मंडळांमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी अनोखी अशी वेगळी अशी आरास केली जाते. ती सुद्धा डोळ्याचं पाळणं फिटवणारी असते. आणि त्यानंतर जो विसर्जन मिरवणुकीचा सोहळा असतो तो पाहण्यासाठी तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता रस्त्यांवरती पाहतो किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आलेले आहेत. अगदी एकही वाहन जाण्यासाठी आता या रस्त्यांवरती जागा राहिलेली नाही आहे. आणि हा उत्साह उद्या पहाटेपर्यंत असाच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळी गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली तरी ही गर्दी वाढत जाते. आणि आता आपण मुंबईच्या राजावरती पुष्पवृष्टी होत असलेलीची दृश्य आता आपण पाहतो. मुंबईच्या राजाच्या गणेश मूर्तीवरती ही पुष्पवृष्टी आता आपण पाहतो. ठिकठिकाणी मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात येते. लालबागच्या राजावर देखील अशाच प्रकारे भव्य स्वरूपात पुष्पवृष्टी करण्यात आली होती. आणि हे दृश्य अत्यंत विलोभनीय आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक भक्त याचा लाभ घेत आहेत. आणि राजाला निरोप देण्यासाठी सगळे या ठिकाणी दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासूनच या ठिकाणी दिसून येते. खरं तर या ठिकाणी गिरणी कामगारांनी 1928 साली गणेश गल्लीत गणेश मूर्ती बसवण्यास सुरुवात केली होती. आणि सगळ्यात पहिल्यांदा 1977 साली 22 फूट उंचीची गणेश मूर्ती बसवण्यात आली. आणि तेव्हापासून आजपर्यंत मंडळाने एकापेक्षा एक आकर्षक उंच गणेश मूर्ती बसवलेल्या आहेत. आणि तेच त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रीग लागत असते. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा अशीच मोठी गर्दी होत असते. 1931 साली लालबागच्या पेरू चाळीमधली बाजारपेठ खरं तर बंद पडली होती. आणि बाजारपेठेसाठी नवीन जागा मिळाल्यास गणपती बसू असा नवस त्यावेळेस तिथल्या स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी